गेल्या 15 वर्षांपासून नागपूरच्या छत्रपती चौकात उभा असलेला उड्डाण पूल आता दिसणार नाही. नागपूर मेट्रोच्या मार्गात अडथळा ठरत असल्यानं हा पूल तोडण्यात आला. 15 नोव्हेंबरला पूल तोडण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. यासाठी या परिसरातील वाहतूक इतरत्र वळवण्यात आली होती. 15 दिवसात काम पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचं नियोजन यामागे होतं. मात्र हा पूल 8 दिवसातच पाडण्यात आलाय. येत्या 2 ते 3 दिवसात मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल. पुलाचं तोडण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. जे काही मलबा राहिलेला आहे तो आज आणि उद्या पूर्ण काढण्याचा प्रयत्न आहे आणि 1-2 दिवसात रस्ता सुरळीत करण्यात येईल. चॅलेंजेस भरपूर होते पण प्रॉपर नियोजन करून ते चॅलेंजेस ओव्हरकम करण्यात आले आणि काम सुरळीत जे 15 दिवसात ठरवण्यात आलं होतं ते जवळपास 8 दिवसात किंवा 9 दिवसात पूर्ण होईल. 15 वर्षापासून हे पूलला पाहून राहिलो. आता हे पूल तुटला आणि त्यांनी मुदत दिली होती की 15 दिवसात आम्ही तोडून टाकू, पण त्यांनी खूप छान काम केलं आणि 6-7 दिवसातच तोडून टाकलं. आता फडणवीस सरांनी तो पूल चालू केला आहे. मेट्रो येणार आहे आणि खूप चांगलं कन्स्ट्रक्शन चालू आहे. मी रोज पाहिलं तो 8-10 दिवसातून चालू होऊन जाईल आणि अर्धीपेक्षा जास्त बनणं चालू आहे. फ्लायओव्हर वगैरे चांगले जमलं. जुन्या पुलाची आठवण म्हणून 5 पैकी 2 पुलांचे पिलर तसेच ठेवण्यात आले. नवा पूल बांधल्यावरही हे पिलर तसेच ठेवण्यात येणार आहेत. मात्र ज्या उत्साहाने आणि तत्परतेने हा पूल पाडला तेवढ्याच तत्परतेने मेट्रोचं काम पूर्ण करून मेट्रो सुरू करावी अशी मागणी नागपूरकरांनी केली आहे. जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.